शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले मनपूर्वक स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट्स आपण नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारनं 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलं होतं। तर मागील 2 वर्षापासून नुसत्या घोषणा होत होत्या, परंतु आता त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। याआधीसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेतले होते, तो म्हणजे मंत्रिमंडळ निर्णय झाला, त्यानंतर शासन निर्णय झाला, त्यानंतर नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली, त्यानंतर तुमच्या बचत खात्याला आधार क्रमांक लिंक आहे की नाही त्याची खात्री करून घेणे, नसेल तर ते लिंक करावे, यासंबंधीचे महत्त्वाचे असे अपडेट्स हे 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी आपण जाणून घेतले। तर आजसुद्धा त्या संबंधातील अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेले आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंतही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असे शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट्स सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की नुकतेच विधिमंडळाचे जे पावसाळी अधिवेशन आहे ते संपले आहे। तर या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध पुरवणी मागण्या ज्या आहेत इथं करण्यात आलेल्या होत्या आणि विधानसभेने त्यास मान्यता दिलेली आहे। तर विधानसभेने ज्या पुरवणी मागण्यांना मान्यता दिली त्यास आता राज्यपालांनीसुद्धा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तर त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे आपण यापूर्वीच जे अपडेट घेतले होते की हे जे काही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे जे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे त्यासाठी विधानमंडळात 4,700 रुपये जवळपास 5,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्या मंजूरसुद्धा करण्यात आलेल्या होत्या। तर त्या संदर्भातील अपडेट आहे, तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी एक अत्यंत महत्त्वाचे असे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे, ते आपण पाहू शकता, ज्यामध्ये पावसाळी अधिवेशनात शासनाच्या माध्यमातून ज्या काही पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या होत्या या सर्व पुरवणी मागण्या अधिनियम क्रमांक 40 माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि आता संबंधित विभागानं वित्त विभागाला प्रस्ताव पाठवावा आणि निधी मागवावा अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील अधिनियम क्रमांक 40 आपण या ठिकाणी पाहू शकता। दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी राज्यपालांच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 हे दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध विभागाच्या माध्यमातून सेवा आणि उपयोगासाठी ज्या एकत्रित निधीची मागणी करण्यात आलेली आहे त्यास या अधिनियमाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पावसाळी अधिवेशनात जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्यास या एकत्रित अधिनियमाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी 2435 क्रमांकाचा लेखाशीर्ष करण्यात आलेला आहे आणि याच लेखाशीर्षाला सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। या विभागाच्या अंतर्गत एकत्रितपणे 5,145 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये इतर कृषीविषयक कार्यक्रम 2435 लेखाशीर्षाचा देखील समावेश आहे, ज्यासाठी साधारणपणे 4,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, साधारणतः 5 सप्टेंबरपर्यंत लाभार्थी याद्या तयार होतील, त्याआधी तुम्हाला मात्र एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या बचत खात्याशी आधार क्रमांक लिंक करून घ्यावा लागणार आहे।